फ्रेंड्स, आज आपण मस्त तांदळाची खीर बनवणार आहोत. आज तांदळाची खीर आमचे कुक बनवणार आहेत, तर व्हिडिओ पूर्ण बघा. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने चविष्ट अशी तांदळाची खीर कशी बनवता येईल. सो फ्रेंड्स, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड्स, आर्याज मराठी रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. आज मी 20 लोकांसाठी तांदळाचे खीर बनवून घेणार आहे, त्यामुळे मी एक वाटी भिजलेले तांदूळ घेतलेले आहे. पण तुम्हाला जर कमी व्यक्तींसाठी बनवायचे असेल तर तांदळाचे प्रमाण कमी घ्यावे. तांदळाची खीर बनवण्यासाठी मी रात्री तांदूळ भिजत घातले होते. तांदळामधील पाणी काढायचे आहे आणि या पद्धतीने तांदूळ कोरडे करून घ्यायचे आहे. मी जरा वेळ उन्हामध्ये ठेवले होते. आता हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहे. या पद्धतीने भिजवून घेतलेले तांदूळ मस्त कोरडे करून घेतल्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये पावडर फॉर्ममध्ये बारीक करून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता जास्त बारीक करायचं नाही. तांदळाची खीर बनवण्यासाठी मी 1.5 लिटर दूध गरम करून घेतले आहे. खिरीमध्ये काही ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत. मी इथे काजू घेतले आहे, मनुके घेतले आहे आणि इलायची घेतली आहे. इलायची बारीक करायची आहे. या पद्धतीने इलायची बारीक करून घ्यायची आहे, कुटायची आहे. खीर जास्त व्यक्तींसाठी बनवण्यासाठी मी मोठा टोप घेतलेला आहे आणि यामध्ये एक वाटी तूप ॲड केलेलं आहे. तुपामध्ये कुटून घेतलेली इलायची ॲड करायची आहे, मनुके ॲड करायचे आहे आणि काजू मी बारीक करून घेतलेले आहे, ते ॲड करायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ड्रायफ्रूट्स फ्राय करताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. हे ड्रायफ्रूट्स मस्त फ्राय करून घ्यायचे आहे. यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेले तांदूळ ॲड करायचे आहे. तांदूळ तुम्ही बघू शकता अगदी रव्यासारखे बारीक करून घेतलेले आहेत. जास्त पावडर फॉर्ममध्ये बनवायचे नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी तांदळाची पावडर उरलेली आहे, तीसुद्धा मी ॲड केली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तांदूळ व्यवस्थित मस्त भाजून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. तांदूळ व्यवस्थित तुपामध्ये भाजून झाल्यानंतर यामध्ये दूध ॲड करायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. खिरीला मस्त टेस्ट येण्यासाठी मी एक वाटी साखर घेतली आहे. खिरीमध्ये एक वाटी साखर ॲड करायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे. आता ही खीर फक्त 15 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती उकळून घ्यायची आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे. सो फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता खूप मस्त खीर तयार झालेली आहे. खूप मस्त ही वास येतो आहे. रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर आर्याज मराठी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अजिबात करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.